बरोबर आहे चटका चिमणी म्हणजे या ठिकाणी काय होणार
चटका पिपी लिके, चटका पिपी लिके म्हणजे इथं काय येणार आहे, चटकाच पिपीलिकाच, चिमणी आणि मुंगी, पिपीलिका म्हणजे मुंगी, हे लक्षात घ्यायचंय बघा, चटका पिपीलिके। आता दुसरा बघा, हस्तपादम, हस्तपादम
किंवा या ठिकाणी काय म्हणतो आपण त्याला समूह, बरोबर आहे, शरीर अवयव, शरीराचे अवयव हा काय आहे सगळं, म्हणजे या ठिकाणी शरीर म्हटलं की सगळे अवयव त्यामध्ये येतात, म्हणजे त्या शरीर अवयवांचा समूह, म्हणजे या ठिकाणी ही जी उदाहरणं आहेत ते समुदायाने येतात. आता उंदीर माणसं त्यांचं काय आहे, मुळातच काय शत्रुत्व आहे, बरोबर की नाही. मग तसंच शरीर अवयव हस्तपाद अस्तौच पादौच एतेषां समाहारा, हात आणि पाय यांचा काय हा समाहार, एतेषां सर्वनामाने. पुढचं बघा युकालिक्षम सूक्ष्मजीवा, सूक्ष्मजीवांचा समूह, हे काय आहेत, दोन दोन याचे येतात, दोन गटाने येतात, दोन जी पद आहे पूर्वपद असेल किंवा उत्तरपद असेल, समस्त पद एक असेल तर दोन किंवा तीन अशा ह्याच्यामध्ये येतं. आणि यामध्ये ते काय असणार आहे या समाहार बंधूमध्ये, आता शरीराचे अवयव आपण एक एक अवयव असं घेतो तर पूर्ण शरीरभर आपले अवयव असतात, म्हणजे हा काय झाला शरीर अवयवाचा समूह झाला, म्हणजे हे दर्शवताना समाहार बंधू म्हणजे समुदायाने याची उदाहरणं त्या समुदायात मार्फतच तर शरीराचे अवयव हस्तपाद हात आणि पाय हे दोन अवयव झाले, म्हणजे त्या समूहात ते झाले. मूषक मांजरांचं जातो वैर होतो शत्रुत्व आहे, मुळात त्यांचं शत्रू हे दोन प्राण्यांचे. तसंच इथं युकालिक्षिकम सूक्ष्मजीवामध्ये मोडतो सूक्ष्मजीव त्या समूहातून हे युकालिक्षिकम, युका म्हणजे उ आणि लिक्षा म्हणजे लिका म्हणतो आपण, बरोबर नाही, म्हणजे युकाच लिक्षाच एतासाम समाहारा, म्हणजे या ठिकाणी युका आणि लिक्षा, युका म्हणजे ऊ आणि लिक्षा म्हणजे लिखा, म्हणजे हे सूक्ष्मजीव हे काय यांचा समूह, म्हणजे ही उदाहरणं कशी असतात तर त्या समूहातले या ठिकाणी निवडलेली उदाहरणं असतात हे लक्षात ठेवायचं. समाहारा समुदायाने गटाने, बरोबर आहे की नाही, प्राण्यांचा सुद्धा सूक्ष्मजीवांचा सुद्धा शरीराच्या अवयव सुद्धा हे सगळे समूहाने आलेले आणि त्यात ती सुधारणा या समाहारा दोघांमध्ये असतात हे लक्षात ठेवायचं. आता हरिद्रा कुंडकम, हरिद्रा कुंकू मम, हरिद्रा कुंकुम नित्य सहचर्य, हळद कुंकू हे एकत्र येतं लक्षात घ्या, हे दोन्ही सुद्धा नित्य सहचर्य हे बरोबरच असतं हळदी कुंकू, बरोबर की नाही, म्हणजे हे त्या हळदी कुंकाचं म्हणतो आपण करंडा हे समूहाने येतं, दोनचा असतो समूह, दोन वाट्यांचा असतो, चारचा असतो, म्हणजे हळदी कुंकू नित्य सहचर्य नेहमी हे एकमेकांबरोबरच असतात, बरोबर आहे नाही, म्हणजे या ठिकाणी नित्य सहचर्य इथं दर्शवलंय. हरिद्राच कुंकुमच येतयो हो समाहार, हरिद्राच कुंकुमच, हरिद्रा म्हणजे हळद कुंकुम म्हणजे कुंकू यांचा काय हा झाला समाहार, म्हणजे या दोन हळद आणि कुंकू याचा समाहार, म्हणजे याचा समुदाय झालेला आहे किंवा गट झालेला असं म्हटलं तरी चालेल. पुढचं बघा दुग्ध शर्करम सहचर्य, दुधाचं आणि साखरेचं काय सहचर्य, दूध आणि साखर बरोबरच असतात, दूध आपण पहिला घेतलं तर त्यात आपण घेणार तो साखर, बरोबर आहे ना, दूध आणि साखरेचं सहचर्य म्हणजे बरोबर असेल सोबत आहे, सोबत येत दूध आणि साखर हे दोघं सुद्धा, हळद कुंकू सुद्धा नित्य सहचर्य नेहमी बरोबर हळद कुंकू, म्हणजे उदाहरणामध्ये नेहमी जे बरोबर असतात त्यांचं त्या ठिकाणी काय होतं समुदाय समूहामार्फत येणार किंवा या ठिकाणी दोघं बरोबर असणारे अशी उदाहरणं या समाहारा दोघांमध्ये येतात हे लक्षात ठेवायचं. आता इथं दुग्ध शर्कर, दुग्ध म्हणजे दूध शर्कर म्हणजे साखर हे नित्य बरोबर असणारे, नंतर हरिद्रा कुंकुमम हळद कुंकू हे सुद्धा नित्य सहचर्य नेहमी बरोबर असणारे, तिलगुड नित्य सहचर्य तिलगुड, तिलगुड म्हणजे तिळगुड, तिलाहाच गुडच एतेषां समाहारा, तिळ आणि गुळ यांचा एतेषां समाहार म्हणजे हे सुद्धा काय येतं यांचा सुद्धा समूह असतो तिळाचा आणि गुळाचा. इथं तुम्हाला दाखवले बघा लाडू दाखवले वडे दाखवले तिळाच्या तिळ आणि गुळ यांचा एक काय असतो समुदाय. नंतर दुग्ध शर्करा यांचं सहचर्य हे सोबतच असतात, म्हणजे या पद्धतीनं या उदाहरणांमध्ये तुमच्या लक्षात येईल त्या दोन गोष्टी त्यांच्या बरोबरच असणाऱ्या सोबती असणाऱ्या अशा आहेत, त्यांचं सहचर्य म्हणजे ते बरोबरच असतात असं इथं दाखवले. गटाने असू द्या किंवा समूहाने असू द्या ते एकत्र असणारी उदाहरणं या समाहारामध्ये असतात आणि यामध्ये दोन्ही पदं महत्वाची असतात, च
विग्रहामध्ये च हे आहे महत्त्वाचं आणि सर्वनाम सुद्धा वापरले जाते. येतयो, येतेशा, नंतर येतासा ही अशी काय येतात सर्वनाम विग्रहामध्ये येतात, हे लक्षात ठेवायचं. हा झाला समाहारा द्वंद्वसमास. बघायला समाहारा द्वंद्वसमास दुसरा प्रकार आपण बघितलाय. यामध्ये सुद्धा दोन्ही पद महत्वाचे आहेत आणि दोन्ही पद कसे असतात तर सहचर्याने नित्यसोबती म्हणून असणारे असतात, समुदायाने आलेले असतात, गटागटाने आलेले असतात, म्हणून याला काय म्हणतो आपण समाहारा द्वंद्व. हे लक्षात घ्यायचे. उदाहरणं सुद्धा अशीच असतात. बघा समाहारा द्वंद्व यामध्ये समाहारा
मोक्षेशु खगाणा निवासाय नीडा आणि संती पर्जन्यात रक्षिता खगा आनंदंती खगाणाम जीवनांशम हे परिपूर्ण स्वकारी नीरता खगा ध्येयशीला। बरोबर आहे। आता वनम कथा वनगता हा बरोबर आहे। वनगता हा कुठलाही या ठिकाणी तर या ठिकाणी द्वितीय विभक्ती का तर या ठिकाणी गत गत म्हणजे गेलेला। बरोबर आहे की नाही। म्हणजे उत्तर पदाला कुठला प्रत्यय तर गत गता द्वितीय तत्पुरुष। तुम्हाला खाली चार दिलेला आहे तो व्यवस्थित वाचला तर तुमच्या लक्षात येईल तो कुठल्या विभक्तीला कुठलं काय लागतं सगळं दिलंय त्यांनी। उदाहरणं पण दिली आहेत। समास विग्रह कसा होतो ते पण दिले। समस्त पद पण दिली। काही अवघड नाहीये। विभक्तीचा पहिला जो विभक्ती तत्पुरुष तत्पुरुषाचा पहिला प्रकार आहे। तत्पुरुष म्हणजेच काय तर उत्तरपद महत्वाचं आहे त्यामध्ये आणि तत्पुरुषामध्ये कशाला महत्व आहे तर विभक्तींना महत्व आहे। मग तत्पुरुषाचा सुद्धा आपल्याला हा प्रकार आता अभ्यासायचा आहे। तो आपण काय करूया माहिती का हा जो विभक्तीचा तत्पुरुषाचा जो प्रकार आहे आता आपण पाहिला तो दोन दोन समास हा प्रकार पाहिला त्यामध्ये काय अडचण आहे का कोणाची सांगावा लागेल। अडचण असेल तर आपण काय करूया की अडचण त्याची शंका असेल ती शंका असेल तर ती विचारा। म्हणजे या ठिकाणी दोन दोन समास तुम्हाला व्यवस्थित कळलाय काय अवघड नाही। दोन दोन समासामध्ये इतरेतरही समाहार हे दोन प्रकार पाहिले काही अवघड नाही सगळं सेमच आहे। तर च हे आवे समाहारामध्ये सर्वनामांची सुद्धा योजना करावी लागते। येत यो येतेशाम येतासाम या सर्वनामांची विग्रह करताना फक्त करायची समस्त पदामध्ये येत नाही। विग्रह करताना च हे आवे समाहारमध्ये आणि येते यो येतेशाम येतासाम या सर्वनामांची दोन्ही पद महत्वाचे आहे। विग्रह अशा पद्धतीने करायचा आहे। ठीक आहे। इथंपर्यंत भाग कळलाय। पुढचा जो आहे आपला कुठला प्रकार आहे तर तत्पुरुष समास। तत्पुरुष समास या ठिकाणी कुठलं पद महत्वाचं आहे दुसरं पद महत्वाचं आहे। बरोबर आहे की नाही। आणि मुख्य तत्पुरुष समासामध्ये विभक्तीला महत्व आहे कारण विभक्तीशिवाय हा तत्पुरुष समास पूर्ण होत नाही हे लक्षात ठेवायचं कधी सुद्धा। मग हा विभक्ती तत्पुरुष समास आपण काय करूया तर पुढच्या तासाला अभ्यास घेऊया। ठीक आहे। इथंपर्यंत भाग कळलाय का बघा सगळ्यांना। हा भाग कळलाय का बघा। हा भाग कळला असेल ठीक आहे। पुढच्या तासाला